पाहूया 25 मिनिटं 50 बातम्या। सोलापूरमधल्या अजित पवार गटाच्या कार्यालयाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। 3 फेब्रुवारीला जिल्हा आणि शहर कार्यालयाचं उद्घाटन केलं जाईल। तसंच यावेळेला अजित पवार उद्योजक, वकील आणि विविध संस्था आणि संघटना यांच्या पदाधिकाऱ्यांशी सुद्धा संवाद साधणार आहेत। जळगावातल्या ममुराबादमधल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 4 फेब्रुवारीला लोकार्पण होणार आहे। पुतळा बसवण्यात येणार असलेल्या जागेच्या रंगरंगोटीसह इतर तयारीला आता वेग आल्याचं पाहायला मिळालं। कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये मोठा राजकीय भूकंप झालेला आहे। राष्ट्रवादीचे युवा नेते पवनराजे राळेभात यांनी भाजपात प्रवेश केलाय। भाजप आमदार राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत पवनराजेंनी भाजपामध्ये प्रवेश केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर लाठीमार केला। पोलिसांवर कारवाई करा अशी मागणी एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी केलेली आहे। लाठीचार्जच्या चौकशीसाठी एमआयएम पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देखील दिलं। मराठा आरक्षणासाठी काढलेल्या अधिसूचनेवरनं ओबीसी समाज सरकारच्या विरोधात आक्रमक झालाय आणि या पार्श्वभूमीवर ओबीसी आंदोलकांनी आमदार कैलास पाटील यांच्या घरासमोर घोषणाबाजी केली। मी ओबीसींच्या विरोधात नसून राज्य सरकारनं मराठा ओबीसी वाद लावण्याचं काम केलंय असा आरोप कैलास पाटलांनी केलाय। मराठवाड्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं। धाराशिव जिल्ह्यातल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केलेली आहे। मागणी मान्य न झाल्यास 10 तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा देखील पत्राद्वारे दिलेला आहे। रत्नागिरीतल्या हर्णे बंदरामध्ये मासळीची आवक घटल्यानं दरांमध्ये वाढ झालेली आहे। फिशिंग बोटींना समुद्रात गेले काही दिवस मासेच मिळत नसल्यानं मासळीच्या दरांमध्ये सातत्यानं वाढ होतीये, त्यामुळं खवय्यांमध्ये निराशा पसरली आहे। भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धान्याची आवक घटलेली आहे। अवकाळी आणि दुष्काळजन्य परिस्थितीमुळे यावर्षी उत्पन्नात मोठी घट झालेली आहे। त्यातच व्यापारी थेट शेतकऱ्यांकडनं धान्य खरेदी करून परस्पर विक्री करत असल्यानं बाजार समितीमध्ये धान्याची आवक घटलेली आहे। परिणामी बाजार समितीत हमाल मापाडी यांच्या हाताला काम मिळत नसल्यानं हमाल मापाड्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। नवीन वर्षात लसूण दरवाढीचा विक्रम मात्र सुरूच आहे। बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लसणाला 220 ते 370 रुपये प्रतिकिलो इतका दर मिळाला। किरकोळ मार्केटमध्ये लसूण 440 ते 600 रुपये प्रतिकिलो दरानं विकला जातोय। संपूर्ण राज्यभरामध्ये लसणाची मोठी टंचाई आहे। गेल्या वर्षी लसणाचं उत्पादन कमी झाल्यामुळे हंगामाच्या शेवटी संपूर्ण देशामध्ये लसणाचा तुटवडा निर्माण झालेला आहे। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क अभय योजनेला राज्य सरकारनं 29 फेब्रुवारीपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे। या योजनेमध्ये आतापर्यंत 31 कोटी रुपयांची वसुली झालेली आहे। अपुरे आणि चुकीचे मुद्रांक शुल्क भरणे तसंच जमिनीच्या आणि बांधकामाच्या वापरासंदर्भात चुकीची माहिती देत मुद्रांक शुल्क भरणे अशा प्रकरणांमध्ये नोंदणी आणि मुद्रांक शुल्क अभय योजना जाहीर करण्यात आलेली होती। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं म्हणजेच एमएमआरडीएनं कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 बांधकामासाठी मागवलेल्या निविदेला चांगला प्रतिसादही मिळाल्याचं दिसतंय। या कामासाठी 3 नामांकित कंपन्यांनी निविदा सादर केलेल्या आहेत। निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण करून मार्च अखेरीस मेट्रो 12 बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल। मुंबईतील जे जे हॉस्पिटल मे 2024 मध्ये 180व्या वर्षामध्ये पदार्पण करत असून यानिमित्तानं जे जे हॉस्पिटलमध्ये भारतातील पहिलं वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनावर आधारित संग्रहालय उभारण्यात येणार आहे। हे संग्रहालय तयार झाल्यावर भारतातील सर्वात जुन्या वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि भारतातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा गौरवशाली इतिहास पाहता येणार आहे। रस्त्याच्या कडेला तसंच नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाला टो करून विविध वाहतूक चौक्यांबाहेर ठेवण्यात आलं। यापैकी 3901 वाहनं गेल्या 2 ते 3 वर्षांपासून बेवारस अवस्थेमध्ये पडून आहेत। यातली काही वाहनं आणखी काही वर्ष जुनी आहेत। 15 फेब्रुवारीपर्यंत मूळ मालक कागदपत्रांसह न आल्यास ही वाहनं लिलावात काढली जाणार आहेत।
मुंबई मेट्रो प्राधिकरणानं मेट्रो 6 साठीच्या निविदा काढलेल्या आहेत। स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या मेट्रो 6 मार्गाला वीज पुरवठा, ट्रॅक्शनची कामं, विद्युत आणि यांत्रिकी, लिफ्ट आणि सरकता जिना रचना, निर्मिती, पुरवठा, स्थापना, एकत्रीकरण, चाचणी आणि कार्यान्वित करण्यासहित 2 वर्षांच्या देखभाल कालावधीनंतर 15 वर्ष सर्वसमावेशक देखभालीसाठी 734.16 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून तिकीट तपासणी करण्यात आली, मात्र फुकटे प्रवासी काही सुधारण्याचं नाव घेत नाहीयेत। या फुकट्या प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे। मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या 3 तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे। केंद्र सरकारनं 2025 पर्यंत भारत क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा केली आहे खरी, मात्र मुंबईमध्ये वर्षभरात तब्बल 63,000 अधिक नवे क्षयरुग्ण आढळलेत। 2,000 अधिक क्षयरुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे। मुंबईमध्ये प्रत्येक तासाला साधारणपणे क्षयरोगाचे 7 रुग्ण सापडत आहेत। नव्या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यामध्ये मुंबईत 10,467 घरांची विक्री झालेली आहे। राज्य सरकारला या घरांच्या विक्रीतून मुद्रांक शुल्कापोटी 716 कोटी रुपये महसूल मिळालेला आहे। कोरोना काळानंतर भाडेतत्वावरच्या घरांमध्ये राहण्याऐवजी हक्काचं घर घेण्याकडे नागरिकांचा कल वाढलाय आणि त्यामुळे गेल्या 1.5 ते 2 वर्षात घर विक्रीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं दिसतंय। सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकारणाऱ्या म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 5,311 घरांच्या लॉटरीसाठी प्राधिकरणाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही। नोव्हेंबर महिन्यात कोकण मंडळाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार होती, मात्र आता 3.5 महिने उलटून सुद्धा कोकण मंडळाच्या लॉटरीला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही। मोकळ्या जागा आणि भूखंडांच्या धोरणाचा मसुदा तयार असला तरी पर्यावरणप्रेमी सेवाभावी संस्था आणि विरोधी पक्षांच्या आक्षेपामुळे त्याच्या अंतिम धोरणाला मुहूर्त मिळेनासा झालाय। पश्चिम उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यांच्या सूचनेनंतर किमान जानेवारी अखेर धोरण अंतिम होईल अशी अपेक्षा असताना सुद्धा पालिका प्रशासनाकडून त्याची निश्चिती होऊ शकलेली नाही। मुंबईमध्ये तरंगत्या कचऱ्याच्या सफाईसाठी ट्रॅश बूम यंत्रणा सुरू करण्यात येणार आहे। भरतीच्या वेळेला समुद्रातून कचरा नाल्यांमध्ये येतो तर नाल्यांमधला कचराही वाहत समुद्राला जाऊन मिळतो। हा कचरा हटवून पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी पालिकेकडून ट्रॅश बूमसह तराफ्याचा वापर केला जातो। सध्या मुंबईमध्ये 9 ठिकाणी ही यंत्रणा आहे, आणखी 16 ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे। अजय कुमार बंसल यांची जालन्याच्या नवीन पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती झालेली आहे। अंतरवाली सराटी इथल्या लाठीचार्ज प्रकरणानंतर शैलेश बलकवडे यांच्याकडे जालना जिल्ह्याचा पदभार देण्यात आलेला होता। जळगावच्या जामनेरमधल्या उपजिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या महिलेच्या पोटातच बाळाचा मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलेला होता। या प्रकरणी तरुणांनी उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढला। वैद्यकीय अधिकारी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमधल्या सिडको उड्डाणपुलावर पहाटे 5:30 दरम्यान एका अपघातानंतर टँकरमधनं गॅस गळतीला सुरुवात झाली, त्यामुळे उड्डाणपुलाकडे जाणारी दोन्ही बाजूंची वाहतूक वळवण्यात आलेली आहे। 1 किलोमीटरच्या परिसरात गॅस गळती जाणवत असल्यानं पोलिसांनी उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलाय। 25:50 बातम्यांमध्ये आता वेळ झाली आहे एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत।